रेल्वेच्या खासगीकरणाला आता गती मिळण्याची शक्यता आहे, कारण IRCTCने नुकताच एक मोठा निर्णय घेतलाय. खासगी कंपन्यांना लवकरच थीमवर आधारित रेल्वे चालवण्याची परवानगी मिळणार आहे. IRCTC कडून लवकरच भारत गौरव ट्रेन प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत खासगी कंपन्यांना देखील रेल्वे चालवता येणार आहे. थीमसाठी रेल्वेचं अंतर आणि प्रवाशांकडून किती भाडे आकारायचे हे ठरवण्याचा अधिकार कंपन्यांना देण्यात आलाय. मात्र तरी देखील खासगी कंपन्यांच्या भाडे वसुलीवर भारतीय रेल्वे विभागाचं नियंत्रण असणार आहे. लवकरच या महत्वाकांक्षी प्रकल्पाला परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती IRCTC कडून देण्यात आलेली आहे. यानंतर पुढची एक ब्रेकिंग बातमी, शिवसेना खासदार संजय राऊत आता काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. ही भेट राहुल गांधी यांच्या निवासस्थानी होती आहे. भेटीमध्ये महत्वाच्या राजकीय घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता आहे. 5 राज्यांमधल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जाते आहे. त्याचबरोबर शिवसेना संयुक्त पुरोगामी आघाडी म्हणजेच UPA सहभागी होण्याची चर्चा सुद्धा सुरू झाली आहे. यावर सुद्धा या भेटीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू झालेली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होती आहे. या बैठकीमध्ये पक्षांतर्गत निवडणुकांचा अजेंडा आणि देशातील विविध राज्यांमधील निवडणुकांचा आढावा घेण्यात येणार आहे. कोणत्या पक्षांना सोबत घेऊन पुढे जायचं याचा आढावा या बैठकीमध्ये घेण्यात येणार आहे. त्यामुळे या बैठकीला राष्ट्रवादीचे दिग्गज नेते हजर राहिलेले आहेत.